नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. फूल बस की राह देख रहे बच्चे आ गए ट्रक की चपेट में. रामटेक येथील मृग विहाराजवळची झाडे कापण्याची परवानगी रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. आता बातम्या सविस्तर रित्या. बच्चे स्कूल जाने के लिए स्कूल बस की राह देख रहे थे. बकरियों को बचाने के चक्कर में ट्रक अनियंत्रित होकर पलट गया, जिसकी चपेट में आकर दो की मौत हो गई. ट्रक चालक फरार, गांव वालों ने ट्रक में आग लगा दी. रामटेक तालुका प्रतिनिधि. रामटेक येथील अंबाडा वळणावर मृग विहाराजवळ महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सर्वे क्रमांक 169 असून याची एकूण आराजी व 1.60 सेक्टर एवढी आहे. या जागेवर सागवान, भेरा, पडस, आंबा व आडजात अशी झाडे आहे. सागाची 18, भेरा 144, करंजी 5 इत्यादी झाडे आहे. अतिशय सुंदर असे नैसर्गिक जंगल या ठिकाणी अस्तित्वात आहे. या जागापैकी की 68 हेक्टर आर जागेवर रामटेक विकास आराखा अंतर्गत यात्री निवास बांधण्याचे प्रस्तावित असून येथील 67 झाडे कापण्यासाठी वन विभागाने दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दनका युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडी भस्मे यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे. आंदोलनाच्या मार्गाने यांचा विरोध करण्याचा मानसही या निवेदनातून वाडी भस्मे यांनी व्यक्त केला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, वनमंत्री, नागपूरचे पालकमंत्री, नागपूर विभागाचे उपवन संरक्षक, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व रामटेकचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना पाठवले आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.